नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनिल अनंतवार, गणित निदेशक ITI यवतमाळ। मी आपणास आज सर्व इंजिनिअरिंग व्यवसायाला लागू असलेला विषय वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स म्हणजेच कार्यशालेय गणित व विज्ञान हे हा विषय शिकवणार आहे। या विषयातील सर्व प्रथम वर्षाला लागू असलेला अभ्यासक्रम डिजिटल लागू केला अभ्यासक्रमानुसार मेन्सुरेशन या चॅप्टरमधील सर्फेस एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ सॉलिड क्यूब क्यूबॉइड सिलेंडर स्पियर अँड हॅलो सिलेंडर याबाबत शिकविणार आहे। व्हॉल्यूम ऑफ सॉलिड म्हणजेच घनाकृतीचे घनफळ, याच्यामध्ये जसा आपलं चित्र दिसत आहे क्यूब म्हणजे सर्व बाजू लांबी रुंदी उंची सारखी असणारा चौरसा ठोकळा, रेक्टँग्युलर सॉलिड म्हणजे ज्याचा तळ आयताकृती असतो असा ठोकळा, दंडगोल म्हणजेच ज्याचा तळ वर्तुळाकृती असते त्याला दंडगोल असे म्हणतात, त्या स्पियर म्हणजेच चेंडू गोल, हॅलो सिलेंडर म्हणजे जो दंडगोल मधातून पोकळ असतो असा दंडगोल, आणि पिरॅमिड म्हणजेच वरचा भाग निमुळता असतो त्याचा बेस स्क्वेअर असतो पेंटॅगॉन असतो हेक्झागॉन असतो, जर त्याचा जो बेस असतो त्यानुसार त्याचं नाव ठरलं जाते। त्रिकोणी बेस असेल तर ट्रायंगुलर पिरॅमिड म्हणतात, चौकोनी असेल तर स्क्वेअर पिरॅमिड, पंचकोनी असेल पेंटॅगॉन पिरॅमिड म्हणतात। याबाबत आपल्याला आज शिकायचं आहे। आपल्या पाठाचं नाव आहे मेन्सुरेशन महत्त्वमापन। यामध्ये आपल्याला सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ सॉलिड क्यूब क्यूबॉइड सिलेंडर स्पियर आणि हॅलो सिलेंडर याबाबत आपल्याला शिकायचं आहे। क्यूब म्हणजे ज्याची लांबी रुंदी उंची सारखी असते अशा चौरसाकृती ठोकळा, क्यूबॉइड म्हणजेच ज्याचा तळ रेक्टँगुल लुगुलर असतो त्यांना म्हणून आपण क्यूबॉइड म्हणू, दंडगोल म्हणजे सिलेंडर ज्याचा तळ वर्तुळाकृती असते त्याला सिलेंडर असे म्हणतात, स्पियर म्हणजेच गोल सर्व बाजूनी गोल असतो, चेंडू आपलं म्हणजेच चेंडू तो गोल असतो, दंडगोल म्हणजेच मधात तो पोकळ असतो त्याला दंडगोल किंवा पोकळ दंडगोल किंवा हॅलो सिलेंडर असे म्हणतात। आपणास सर्वांना माहीतच आहे प्रत्येक विविध आकाराच्या घनाकृतीचं घनफळ काढण्यासाठी वेगवेगळे सूत्र आहे। सर्वात महत्त्वाचं पहिल्यांदा घनफळ म्हणजे काय हे माहीत करून घेऊ। घनफळ म्हणजेच पदार्थांना व्यापलेली जागा। आपणा सर्वांना माहीत आहे सर्व घनपदार्थाला एक विशिष्ट जागा लागते आणि हवेतील जेवढी जागा व्यापतो त्या जागेला त्या पदार्थाचं घनफळ असे म्हणतात। हे आपल्याला हवेत दिसत नाही, परंतु जर आपण प्रॅक्टिकली करून बघितलं, एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेतलं, त्याच्यामध्ये कोणताही पदार्थ कोणती वस्तू टाकली त्याच्या आकाराएवढं म्हणजे त्याच्या आकारामानाएवढं म्हणजे त्याच्या घनफळाएवढं पाणी बाहेर पडते। आपण आता काही विशिष्ट आकाराच्या घनफळाचं सूत्र बघू। त्यातला पहिला आपला घन। घन म्हणजेच ज्याची लांबी रुंदी उंची सारखी असते असा चौरसाकृती ठोकळा म्हणजेच घन। तर या ठिकाणी आपल्या चित्र आकृती दिसत आहे ज्याची लांबी ए आहे रुंदी ए आहे उंचीसुद्धा ए आहे, तर असा चौरसाकृती ठोकळा असेल त्याला घन किंवा इंग्रजीत क्यूब असे म्हणतात। आणि आपल्याला कोणत्याही घनाकृतीचं घनफळ काढायचं असेल त्यासाठी सूत्र आहे घनफळ बराबर तळाचं क्षेत्रफळ गुणिला उंची। हे जर सूत्र लक्षात ठेवलं तर आपल्या कोणत्याही घनाकृतीचं घनफळ काढणं सोपं जाईल। दुसरं सूत्र आहे लॅटरल सर्फेस एरिया बराबर बाह्य बाजूचे क्षेत्रफळ बराबर परिमिती गुणिला उंची। हे दोन सूत्र जर पाठ केलं तर आपल्याला कोणत्याही घनाकृतीचं घनफळ काढणं सोयीस्कर जाते। घन म्हणजे क्यूब म्हणजे ऑल साइड ऑफ क्यूब आर सेम दॅट इज लेंथ ब्रेड्थ अँड हाईट हॅव अ सेम व्हॅल्यू इट इज अ बाउंड्री बाय सिक्स इक्वल स्क्वेअर फेसेस म्हणजेच ज्याच्या सर्व बाजू सारख्या आणि ज्याचे सर्व पृष्ठ सारखे असते आणि अशा घनाकृतीला क्यूब किंवा घन असे म्हणतात। आता सूत्र बघू आपण व्हॉल्यूम ऑफ क्यूब म्हणजे आपण आधी सांगितलं त्या ठिकाणी कोणत्याही घनाकृती घनफळ बराबर तळाचं क्षेत्रफळ गुणिला उंची। या ठिकाणी आपला तळ चौरसाकृती आहे
म्हणून या ठिकाणी चौरसा क्षेत्रफळ येते साईड गुणिला साईड गुणिला उंचीसुद्धा सारखीच असल्यामुळे साईड येते, अशा प्रकारे या ठिकाणी त्याचं घनफळ सूत्र येते बाजूचा घन। तसंच लॅटरल सरफेस एरिया म्हणजेच चार सर्व बाजू बाह्य बाजूचं क्षेत्रफळ, या घनाकृतीला बाह्य चार बाजू आहे म्हणून चार बाजू क्षेत्रफळावर चार गुणिला बाजूचा वर्ग म्हणजे चार ए वर्ग। त्यानंतर टोटल सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया म्हणजे चार बाजू आणि वरची बाजू आणि खालची बाजू अशा प्रकारच्या सहा बाजू आहे म्हणून या ठिकाणी सहा गुणिला बाजूचा वर्ग हे त्याचं क्षेत्रफळ येते। आता आपण याच्यावर आधारित काही उदाहरणं बघू। उदाहरण आहे, फाइंड द डायगोनल लॅटरल सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ क्यूब ऑफ साईड 4.5 सेंटीमीटर। याचा अर्थ असा होतो, एका क्यूबची बाजू 4.5 सेंटीमीटर आहे तर त्याचं डायगोनल म्हणजेच कर्ण, लॅटरल सरफेस एरिया म्हणजेच पृष्ठफळ, टोटल सरफेस एरिया म्हणजे एकूण पृष्ठफळ व घनफळ काढा हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी साईड ए बराबर 4.5 सेंटीमीटर। आपणा सर्वांना सूत्र माहीत आहे, डायगोनल बराबर डी बराबर वर्गमूळ 3 गुणिला बाजू। या ठिकाणी 3 वर्गमूळ 1.732 येते गुणिला बाजू केलं, 4.5 बाजू आहे, 1.732 गुणिला 4.5 केलं याचा गुणाकार येतो 7.794 सेंटीमीटर। लॅटरल सरफेस एरिया म्हणजेच बाह्य पृष्ठफळ, आपल्याला माहीत आहे घनाला बाह्य चार बाजू असतात आणि एका बाजूचं क्षेत्रफळ येते ए वर्ग, म्हणून सूत्र येते 4a² आणि या ठिकाणी 4 गुणिला एची किंमत 4.5 आहे तर 4.5 गुणिला 4.5 अशा प्रकारे 4 गुणिला 4.5 गुणिला 4.5 केलं 81 चौरस सेंटीमीटर हा त्याचं बाह्य पृष्ठफळ येते। आणि टोटल सरफेस एरिया म्हणजेच बाह्य पृष्ठफळ प्लस वरचं आणि खालचं सर्व मिळून जे पृष्ठफळ होते त्याला वक्रपृष्ठ टोटल सरफेस एरिया असे म्हणतात। तर ते सूत्र आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे या ठिकाणी एका बाजू क्षेत्रफळ क्षेत्रफळ ते बाजूचा वर्ग, सहा बाजू असल्यामुळे या ठिकाणी सहा पृष्ठ असल्यामुळे 6 गुणिला बाजूचा वर्ग अशा प्रकारे सूत्र तयार झालं आहे 6a² बराबर 6 गुणिला 4.5 गुणिला 4.5 या ठिकाणी गुणाकार येतो 121.5 सेंटीमीटरचा वर्ग। घनफळा सूत्र आहे, आपल्या सर्व माहीत आहे तळाचं क्षेत्रफळ गुणिला उंची, या ठिकाणी लांबी रुंदी उंची सारखी असल्यामुळे या ठिकाणी ते बाजूचा घन आणि या ठिकाणी किंमत टाका ए घन बराबर 4.5 गुणिला 4.5 गुणिला 4.5 या तिघाचा गुणाकार केला तेथे 91.125 घन सेंटीमीटर। अशा प्रकारे सूत्राचा वापर करून टोटल सरफेस एरिया, लॅटरल सरफेस एरिया व घनफळ आपल्याला काढता येते। आपलं पुढील उदाहरण आहे, कॅल्क्युलेट व्हॉल्यूम ऑफ क्यूब व्हेअर साईड इज 9 सेंटीमीटर। यामध्ये आपल्याला घनफळ काढायला सांगितलं आहे आणि क्यूबची म्हणजेच घनाची बाजू 9 सेंटीमीटर दिलेली आहे, म्हणून या ठिकाणी घेतलं ए बराबर 9 सेंटीमीटर। त्यानंतर व्ही बराबर काढायचं आपल्याला सूत्र आपलं, व्ही बराबर एचा घन म्हणजेच बाजूचा घन, या ठिकाणी बाजू आपली 9 आहे म्हणून या ठिकाणी 9 गुणिला 9 गुणिला 9 9 चा 3रा घात येते 729 घन सेंटीमीटर। पुढचं उदाहरण आपलं, फाइंड आउट साइड ऑफ अ क्यूब इफ अ क्यूब हॅज व्हॉल्यूम ऑफ 3375 क्युबिक सेंटीमीटर। याचा अर्थ असा होतो, एका घनाचं क्यूबचं घनफळ आहे 3375 आणि आपल्याला त्यानंतर आपल्या घनफळ दिलेलं आहे आणि आपल्याला त्याची साईड काढायला सांगितलेली आहे। आपल्याला माहितीच आहे व्ही बराबर या ठिकाणी दिलेलंच आहे 3375 घन सेंटीमीटर। ए आपल्याला काढायची आहे, ए म्हणजे बाजू आहे काढायची आहे आणि आपल्याला सर्वांना सूत्र माहीतच आहे घनफळ बराबर बाजूचा घन, या ठिकाणी बाजूचा घन बराबर येते 3375 आणि या ठिकाणी दोन्ही बाजूचं घनफळ काढलं ए घनचं घनफळ काढलं तर ए येते आणि 3375 घनफळ काढलं आणि त्याची पहिल्यांदा घनफळ काढण्यासाठी त्याला फॅक्टर अवयव पाडायचे आहे आणि वर्गमुळामध्ये या ठिकाणी घनमुळामध्ये अवयव पाडून घ्यायचे त्याचे 3 गुणिला 3 गुणिला 3 5 गुणिला 5 गुणिला 5 या ठिकाणी घनफळ असल्यामुळे 3 गुणिला 3 गुणिला 3 3 येते आणि 5 गुणिला 5 गुणिला 5 घनफळ येते 5 येते। अशा प्रकारे या ठिकाणी 5 गुणिला 3 केलं तर 15 सेंटीमीटर त्या घनाची बाजू येते, म्हणजे 3375 घनफळ असताना त्या घनाची बाजू 15 सेंटीमीटर येते। आपलं पुढील उदाहरण आहे, फाइंड द साईड ऑफ क्यूब इफ इट्स
सरफेस एरिया इज 216 सेंटीमीटर स्क्वेअर, त्यामध्ये आपल्याला टोटल सरफेस एरिया दिलेला आहे 216 चौरस सेंटीमीटर। तर आपल्याला या घनाची क्यूबची बाजू काढायला सांगितलेलं आहे। तर टोटल सरफेस एरिया बराबर टी एस ए बराबर 216 सेंटीमीटर स्क्वेअर। आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे टोटल सरफेस एरिया सूत्र आहे, क्यूबचं सूत्र आहे, 6 गुणिला बाजूचा वर्ग। मग या ठिकाणी टोटल सरफेसच्या खाली 6 गुणिला बाजूचा वर्ग टाकायचं, बराबर 216 घ्यायचं, आणि या ठिकाणचे इकडले 6 ए वर्ग म्हणजे 6 इकडे गेले भागीला होते, अशा प्रकारे ए वर्ग बराबर 216 भागीला 6 येते। 216ला जर 6 भागिलं 36 येते, आणि या ठिकाणी ए वर्गाचा वर्गमूळ ए येते, 36चा वर्गमूळ काढलं तर 6 येते। अशा प्रकारे या ठिकाणी या घनाची बाजू आलेली आहे 6 सेंटीमीटर। पुढील उदाहरण आपलं, फाइंड द साइड ऑफ स्क्वेअर टँक इफ द हाईट इज 2 मीटर अँड हॅज द कॅपॅसिटी टू होल्ड 50,000 लिटर ऑफ वॉटर। याचा अर्थ असा होतो, एक पाण्याची टाकी आहे, चौरसाकृती पाण्याची टाकी आहे, त्याची उंची 2 मीटर आहे, आणि त्याची कॅपॅसिटी दिली आपल्याला 50,000 लिटर। तर आपल्याला त्यांनी त्याची टाकीची बाजू काढायला सांगितलेली आहे। तर आपल्याला माहीतच आहे या ठिकाणी हाईट ऑफ स्क्वेअर टँक इक्वल टू 2 मीटर, कॅपॅसिटी इक्वल टू 50,000 लिटर, आणि आपल्याला माहीतच आहे 1,000 लिटर बराबर 1 घनमीटर। तर या ठिकाणी आपल्याला 50,000 लिटर पाणी कॅपॅसिटी दिलेली आहे, म्हणून 50,000 लिटर बराबर 50,000 भागीला 1,000 केलं तर या ठिकाणी येते 50 घनमीटर, आणि कॅपॅसिटी ऑफ टँक इक्वल टू 50 घनमीटर, 50 मीटर क्यूब। आपल्याला सर्वांना माहीत आहे कॅपॅसिटी ऑफ टँक म्हणजेच त्याचं घनफळ, घनफळ म्हणजेच त्या तळाचं क्षेत्रफळ गुणिला उंची। या ठिकाणी तळाचं क्षेत्र तळाची म्हणजे चौरसाकृती आहे, त्यामुळे या ठिकाणी क्षेत्र तळा क्षेत्रफळ किंवा आपण बाजूचा वर्ग म्हणजेच ए वर्ग गुणिला उंची गुण बराबर 50, ए वर्ग गुणिला उंची 2 मीटर आहे म्हणून 2 घ्यायचं आहे बराबर 50। या ठिकाणी इकडले 2 इकडे गेल्यानंतर भागीला होते, 50 भागीला 2 केलं तर 25 मीटर स्क्वेअर येते। ए वर्गचं घनमूळ वर्गमूळ येते ए, आणि 25चं वर्गमूळ येते 5 मीटर। अशा प्रकारे या ठिकाणी या पाण्याच्या टाकीची बाजू झालेली आहे, स्क्वेअर टँकची बाजू आहे 5 मीटर।